अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज महानगरपालिकेत कचरा फेको आंदोलन आणि अमरावती शहर गड्ढामुक्त झालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. 2017 बी जे पीनं स्मार्ट सिटीच्या नावानं मतं मागितले महानगरपालिकेत आणि त्यांना या अमरावती शहरातील जनतेने एक हाती सत्ता दिली. पण या 5 या बी जे पीनं या अमरावती महानगरपालिकेला व अमरावती शहराला स्मार्ट सिटी तर केलं नाही पण भकास सिटी करून ठेवलं आहे. तुम्ही पहा आज अमरावती शहरातील सगळे मुख्य रस्ते त्याच्यावर अर्ध्या अर्ध्या फूटचे गड्डे आहे. याची दखल साधी दखल घ्यायला तयार नाही आहे. कचऱ्याची गाडी 8-8 येत नाही. पूर्ण शहरावर चौकाचौकात तुम्हाला कचरा दिसते पण याची कुठेही कुणी दखल घ्यायला तयार नाही. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे की साधा गाडीमध्ये आणि पेट्रोल टाकायलासुद्धा पैसे नाही आहे. या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे
ते या शहरामध्ये कुठेही नियोजन करू शकत नाही। म्हणून आज आयुक्तांना आम्ही निवेदन देऊन हे सांगितलं आहे की तुम्ही आमची ही मागणी शासनापर्यंत पोचवा आणि आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी त्वरित या अमरावती महानगरपालिकेला 50 कोटी रुपये त्वरित अनुदान द्यावे जेणेकरून अमरावती शहरातील गड्डे आणि कचऱ्याची व्यवस्था लागेल। म्हणून आज हे इथं आज एक आगळा वेगळा आंदोलन हे जे सगळे शासनामध्ये प्रशासनामध्ये जे सगळे झोपलेले आहे त्यांना जागा करण्यासाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे अमरावती शहराच्या हिताच्या अमरावती शहराच्या लोकांच्या हितासाठी आंदोलन करण्यात आलं।